सोलापूरच्या ज्या ठिकाणी स्मार्ट सिटी बनवण्यात आलेली आहे त्या स्मार्ट सिटीच्या हाकेच्या अंतरावर मुस्लिम कब्रस्तान आहे. या मुस्लिम कब्रस्तानमध्ये आज भीषण आग लागून जवळपास 19 दुकाने हे आगीचे स्वाधीन झालेले आहे आणि करोडो रुपयाचं मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असलेल्या मदरसा आणि मशिदीला सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या नुकसानीला जबाबदार असणाऱ्या जे कोणी जबाबदार असतील त्या जबाबदार असणाऱ्या व्यक्तीला पोलीस प्रशासनाने शोधून काढावं आणि जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा मी विनंती करतो की गेल्या 10 वर्षामध्ये अशा 3 घटना घडलेल्या आहेत आणि या 3 घटनेमध्ये अनेक संसार हे देशोधडीला लागलेले आहे, परंतु प्रशासन जिल्हा प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही आहे. एकंदरीत या गोष्टीचा योग्य पद्धतीने तपास झाला नाही आणि खऱ्या गुन्हेगारांना शोधून काढलं नाही पोलिसांनी, तर आम्हाला प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आणि मोठं आंदोलन सोलापुरात करावं लागणार आहे.